नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा क्रश चिक्की ही चिक्की एकदम बाजारातल्या चिक्कीसारखी होते चिक्की बनवताना मी खूप ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ही चिक्की कशी बनवायची ती पाहूयात त्यासाठी हे शेंगदाणे मी मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत सर्वात आधी आपण ही शेंगदाण्याची टर्फलं काढून घेऊयात शेंगदाण्याचं काही मी प्रमाण सांगणार नाही तुम्हाला ते का ते नंतर पुढे व्हिडिओ तुम्हाला कळेलच आता ही सगळी आपण टर्फला काढून घेऊयात टर्फला काढून हे शेंगदाणे चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि काही शेंगदाण्याला अशी टर्फला राहिली तरी चालतील आता हे शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचे नाहीत पण शेंगदाणे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे त्याचं टेक्स्चर बघा कसं एकदम खरबरीत आहे साठी आपल्याला असंच टेक्शर पाहिजे मी जे, जे रेग्युलर भाजीला वापरते जे मी मिक्सरमधून काढते त्याचं टेक्शर दाखवते एकदम बारीक आहे त्यामुळे आपली चिक्की एकदम खुसखुशीत होत नाही चिक्कीसाठी शेंगदाणे नेहमी कुटून घ्यायचे कोणत्याही एका भांड्याने आपण हे कूट मोजून घेऊया आणि ह्याच भांड्याने आपण गूळ सुद्धा मोजायचा आहे कूट जरा दाबून भरायचं हलक्या हाताने दाबायचं आता झालं आपलं हे आहे एक फुलपात्र झालेलं आहे आणि हे दुसरं फुलपात्र आता ह्यानेच आपण गुळ सुद्धा मोजून आहे हा गुळ मी कापून घेतलेला आहे चिक्कीला नेहमी शेंगदाणा क्रश चिक्कीला नेहमी दोनास एक प्रमाण वापरायचं दोन कप कूट असेल तर एक कप चिरलेला गुळ गुळ सुद्धा आपण हलक्या हाताने दाबून आहे कढईत एकदम पाव चमचा तूप टाकायचं तूप येतं अलग की त्याच्यात आपण हा गुळ टाकूया जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही ह्याच्यात आता गुळ आपण चांगला वितळून घेऊया mm. ना। ही मंद गॅसवरच करायचं साधारण एक दोन मिनटांनंतर आपले गुळ वितळायला सुरुवात होईल जो थोडासा एक दोन चमचा गुळ राहिलेला तो सुद्धा आपण घेतलेला आहे आता गुळ व्यवस्थित वितळून घेऊया हे मी मंद गॅसवरच करायचं फास्ट गॅसवर करायचं नाही दोन तीन मिनटांनंतर आपला गुळ वितळलेला आहे आता हे गुळ जराशी आपण आठवून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपण हे गुळाची तार चेक करूया चिक्की करताना गुळ नेहमी खाली लागू द्यायचा नाही नाहीतर चिक्कीला करपट आवास येतो चिक्की करताना घाई करायची नाही जर आरामातच करायची खूप छान चिक्की होती एकदा नक्की ट्राय करून बघा तार चेक करूया तर थोडंसं ओलाटण्यावर घ्यायचं आणि एका पाण्याच्या वाटीत गोळी टाकायची बघायची आता बघा कशी तार बनते याची अजून हा गुळ तयार झालेला नाही आपल्या चिक्कीसाठी चिक्कीसाठी गुळाचा पाक व्यवस्थित होणे खूप महत्वाचे आहे तर चिक्की एकदम कडक होऊन जाते एक दोन मिनिट आपण अजून गॅसवर गुळ आटवून घेऊया थोडंसं याच्यात चिमुंडवर मीठ पण टाकायचंय गोडाने गोळात जरा मीठ टाकले की चव छान येते त्याची मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया उलतानावर आपण पाक घेऊया आणि वाटीत टाकून बघूया पाकाची गोळी न ताणता तुकडे पडायला लागली तर पाक तयार समजायचा हे बघा आता हे कडक तुपतोय आता हा आपला पाक तयार आहे ज्यावेळी आपण पाक चेक करत असतो त्यावेळी शक्यतो गॅस बंद करायचा कारण आपण पाक चेक करेपर्यंत पाक पुढे जायची शक्यता असते थोडी त्याच्यात इलायची पावडर टाकूयात आणि इलायची पावडर मिक्स करून घेऊया व्यवस्थित पहिल्यांदा सगळंच कूट एक साथ नाही टाकायचं आधी एक फुलपात्र टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोड्या वेळाने अर्ध टाकून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या स्टेजला शक्यतो सगळेजण घाई करतात पण इथे घाई न करता, करता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला वाटतं की ह्याच्यात आता शेंगदायांचं कूट मिक्स होणार नाही त्याच्या वड्या करायला जातो आपण असं न करता बाकीचं राहिलेलं शेंगदाण्याचं कूट पण आपण टाकून घ्यायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक सांगायचं राहिलं परातीच्या पाटीला किंवा एखाद्या ताटाच्या पाटीला तूप लावून घ्यायचं आणि त्या परातीवर आपण आता हे चिक्कीचं मिश्रण ओतूयात काही जास्त भाजत नाही हळूहळू काढून घ्यायचं आता चाकूच्या मदतीने उलतानाचं पण काढून घेऊया आपण पहिलाच गॅस बंद केल्यामुळे चिक्कीचं मिश्रण हे एवढं गरम नाहीये मग सहज हात लावता येईल असं आहे हे हळूहळू दाबत दाबत त्याला आकार द्यायचा व्यवस्थित थोडं थोडं हाताने थापत त्याला पसरवत जायचं लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि त्याने लाटलं ला तरी चालेल पण लाटायच्या अगोदर परातीच्या खाली एखादा नॅपकिन ठेवा म्हणजे घसरत नाही आता आपण हे व्यवस्थित लाटून घेऊया सगळीकडा सारखा आकार देऊया व्यवस्थित पसरून घ्यायचं क कुठे जाड कुठे बारीक करायचं नाही मिश्रण काही लगेच घट्ट होणार नाही आता हे आपण व्यवस्थित लाटून घेतले आता हे एका स्टीलच्या पट्टीच्या सहाय्याने आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या ह्या पट्टीने केल्यास खूप व्यवस्थित आणि एका आकाराच्या वड्या होतात वड्या म्हणजे काय आपल्याला पूर्ण वड्या पाडून नाही घ्यायच्यात फक्त मार्किंग करायची आहे आता व्यवस्थित आपण हे मार्किंग करून घेऊया आणि याला थंड होऊ देऊयात अर्धा तास तरी थंड होऊ द्यायचं याला पुणे अगोदर वड्या काढू नका नाहीतर वड्यामधूनच तुटतील आता आपण बटाट्याचा किस कसा करायचा ते पाहूयात त्यासाठी मी चार बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे मीडियम साईज बटाटे आहेत त्या मोठ्या आकाराचे आहेत त्याने आपण किस करून घ्यायचं आहे किसणीने किसायचं नाही तर त्याचा पूर्ण तयार होतो व्यवस्थित किसून घेऊया खूप छान चव लागते या किसाची एकदम कुरकुरीत होतो हा चिवडा याच पद्धतीने आपण सगळे किसून घेणार आहोत या झाडीचा पाहिजे आपल्याला किस आता आपण हे चार बटाटे किसून घेतलेले आहेत व्यवस्थित ह्याला दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचं म्हणजे याचं स्टार्च सगळं निघून जाईल दोन ते तीन वेळा चांगलं पाण्यातून धुऊन काढायचं नाहीतर हे काळं पडतं हे पाणी असंच वेस्ट न करता तुम्ही झाडांना घाला आता याला आपण चाळणीत काढून धुवून घेतलेला आहे आता व्यवस्थित पसरून दहा ते पंधरा मिनटं पाणी नितळण्यासाठी दे ठेवून देऊयात एकाकडे तेल गरम करायला ठेवायचं एक दोन पीस टाकून बघायचे आणि नंतर चाळणीने आपण आता हे तळून घेणार आहोत मंद स्लो टू मीडियम गॅसवर तळायचं एकदम फास्ट ही करायचं नाही फास्ट गॅस केला तर करपून जातं आणि स्लो गॅस केलं तर ते तेलकट राहतं आणि कुरकुरीतही होत नाही त्यामुळे स्लो टू मीडियम गॅसवर करायचं तीन ते चार मिनटं लागतात ह्याला स्लो टू मीडियम गॅसवर तळण्यासाठी थोडासा लालसर रंग येतो ह्याचा पण चव ह्याची मात्र खूप छान लागते आणि ह्या उपवासासाठी स्पेशली बनवला जातो चिवडा आपला तळून झालेला आहे ह्याचं तेल व्यवस्थित काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे पण किस तळून घेणार आहोत किस तळून झाल्यावर थोडेसे शे शेंगदाणे टाकायचे जे तुम्हाला आवडते ते ड्रायफ्रुट तळून घ्या ओके आहेत बदाम आहे अक्रोड आहे ते फक्त सगळे तेलात तळून घ्यायचे बटाट्याचा किस आपला नरम पडत नाही शेंगदाणे आपले आता तळून झालेले आहेत ते पण आपण आता बटाट्याच्या किसामध्ये काढून घेऊयात आता दोन तीन बदाम टाकलेले आहेत मी ते थोडेसे तळून झाले थोडेसे लालसर झाले की त्याच्यातच काजू टाकायचे काजू पण लालसर होईपर्यंत भाजून लाल घ्यायचे आता ते काढून घेऊयात आपण एक कढई गॅसवर ठेवायची तापायला मध्ये आपण जे तळलेला कीस आहे आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकायचं आता या चिवड्यात आपण काही मसाले टाकणार आहोत पहिल्यांदा अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे लाल मिरची पावडर आहे फक्त ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मंद गॅसवरच हे भाजायचं आहे सगळं आपल्याला आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं मी अर्धा चमचा टाकलेला आहे ते, टाक ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर नंतर त्याच्यात हे भाजलेले शेंगदाणे थोडेसे मी ठेवले होते टर्फलं काढून तीसुद्धा टाकलेली आहेत मोठभर शेंगदाणे आता त्याच्यात दोन चमचे पिठी साखर टाकलेली आहे खूप छान चव येते या ये पिठी साखरेने पिठी साखर आणि मीठ हे ने नेहमी गरम चिवडा गरम असतानाच टाकायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो हा आपला चिवडा तयार झालेला आहे त्याला थंड व्हायला ठेवूया आता हे आपल्या वड्यासुद्धा थंड झालेल्या आहेत चिक्कीच्या त्या आता चिक्की काढून घेऊयात बघा किती सहजतेने निघते याच्यात बिलकुल अजिबात प्लास्टिक वगैरे ठेवायचं नाही कारण प्लास्टिक गरम पदार्थाला रिॲक्ट होतं आपल्या आरोग्यास बिलकुलही चांगलं नाही आहे आता हे आपल्या वड्या मोकळ्या करून घेऊया सगळ्या बघा किती सहजतेने तुटतात आहे जरासुद्धा त्याला ताकद लावायची गरज पडत नाही गेला तर अगदी आपली लोणावळ्याची चिक्की असते त्याप्रमाणे लागतात खूप छान लागते ही चिक्की बिलकुल अशी तुपट तेलकट होत नाही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि काही सजेशन असेल तेही सांगा आता ही आपली उपवासासाठी चिक्की आणि बटाट्याचा किसाचा चिवडा तयार आहे एक चिक्की दाखवते तुम्हाला बघा ह्याचं कसं टेक्स्चर किती छान झालेलं आहे एकदम बाजारातली चिक्की असते तसंच वाटतं आहे तुटलं एकदम सहजतेने तुटते एकदम खुसखुशीत झालेली आहे ते आवडल्यास लाईक जरूर करा आणि चिवडा पण आपला बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे ही चिक्की आणि हा चिवडा हवा बंद ठेवल्यास आठ ते दहा दिवस टिकून राहतो चांगला आवडल्यास लाईक जरूर करा थँक्यू